नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील तासिकेत आपण काही युरोपातील इतिहासकारांची माहिती बघितली आताही आपण काही इतिहासकारांची माहिती आपण या भागामध्ये बघणार आहोत आता बघणार आहोत आपण कार्ल मार्क्स यांच्याबद्दल माहिती हे सुद्धा एक विचारवंत होते अठराशे अठरा ते अठराशे त्र्याऐंशी या कालावधीमध्ये त्यांनी आपले विचार मांडलेत एकोणीसव्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा बदल घडून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आणली इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो माणसांमधील नातेसंबंध त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतो समाजातील वेगवेगळ्या घटकांचा घटनांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत त्यामुळे समाजाची जी अवस्था असते ती काही संघर्षाची असते त्यांच्यामध्ये काही जो संघर्ष असतो त्या संघर्षाबद्दल इतिहास काही माहिती देत असतो त्या संघर्षामध्ये काही लोक श्रम करणारे असतात तर काही लोक श्रम करणाऱ्या समाजावर त्यांच्यावर संघर्ष जो होत असतो दोघांमधला तो संघर्ष सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो बघा काही लोक शोषण करणारे असतात काही लोक श्रम करणारे असतात हा सगळा ही सगळी माहिती त्यांनी दास कॅपिटल या ग्रंथामध्ये मांडलेली आहे आणि दास कॅपिटल हा ग्रंथ त्यांचा खूपच जगप्रसिद्ध आहे आता आपण पुढील काही विचारवंत बघूया त्यांचं नाव आहे ॲनल्स प्रणाली आता ॲनल्स प्रणाली म्हणजे काय विसाव्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये एनल्स नावाने ओळखली जाणारी ही प्रणाली अतिशय महत्वाची आहे या पद्धतीमध्ये सुद्धा अनेक प्रकारे विचार मांडले गेलेले आहेत अनेक प्रकारचा अभ्यास या प्रणालीद्वारे केला गेलेला के आहे इतिहासाला एक वेगळीच दिशा यामुळे मिळालेली आहे इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी राजे आ, महान नेते यांचाच अभ्यास करण्यासाठी हा इतिहास असतो असं नाही तसंच वेगवेगळ्या प्रकारची जी युद्ध होत गेलेली आहेत त्या युद्धांचा अभ्यास असेल तसेच त्या तत्कालीन हवामान असेल स्थानिक लोक असतील शेती व्यापार तंत्रज्ञान दळणवळण संपर्काची साधने सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचा सुद्धा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे असं या ॲनल प्रणालीमध्ये म्हटलं गेलेलं आहे फक्त आपण राजकीय घडामोडींचाच अभ्यास करावा जे काही थोर विचारवंत होऊन गेले त्यांचाच अभ्यास करावा असं नाही तर त्यांनी असे अनेक मुद्दे या ॲनल प्रणालीमध्ये मांडलेले आहेत आता आपण बघूया स्त्रीवादी इतिहास लेखन स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय की ज्यामध्ये स्त्रियांना केंद्रबिंदू मानून काही इतिहास लेखन केलं गेलं आहे तसंच स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना सीमा द बोहा या फ्रेंच विदुषी स्त्रीवादींनी ही मूलभूत भूमिका सिद्ध केलेली आहे स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर त्यांनी भर दिलेला आहे त्यानंतर स्त्रियांच्या स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी असेल रोजगार असेल ट्रेड युनियन असेल त्यांच्यासाठी काम करणाऱ्या काही संस्था असतील तसेच स्त्रियांचे जे कौटुंबिक आयुष्य आहे या कौटुंबिक आयुष्यावर प्रकाश टाकणारं हे इतिहास लेखन असलं पाहिजे तसंच स्त्रियांवर स्त्रियांच्या विविध पैलूंवर अभ्यास टाकणारं हे इतिहास लेखन असावं तसंच तस एकोणीसशे नव्वद नंतर स्त्रिया एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लेखनावर भर दिला गेलेला आहे आणि स्त्रियांबद्दल हे इतिहास लेखन या स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये आपल्याला आढळून येईल आता आपण बघूया मायकेल फुको यांच्याविषयी महत्वाची माहिती शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आलेली आहे ती कोणती तर त्यांच्या आर्कोलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेलं आहे की कालानुसार अखंड मांडणी करण्याची जी पद्धत असते ती चुकीची आहे असे प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील सित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे असं त्यांनी लक्ष वेधलं फुको यांनी इतिहासातील सित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिलेला दे आहे म्हणून या पद्धतीला ज्ञानाचं पुरातत्व असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती असतील तसेच वैद्यकशास्त्र असेल तुरंग व्यवस्था असेल यासारख्या विषयांना त्यांनी इतिहासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार केलेला आहे आधुनिक इतिहास लेखनाची जी व्याप्ती आहे अशा पद्धतीने सतत विस्तारत गेलेली आहे आणि यामुळेच साहित्य असेल शिल्पकला चित्रकला संगीत कला असेल नृत्यकला नाट्यकला चित्रपट निर्मिती दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र लेखन किंवा स्वतंत्र अभ्यास या इतिहासकारांनी सुरू केला धन्यवाद